मित्रांनो, 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणारे असे महान संत म्हणजे ज्ञानेश्वर. पण या ज्ञानेश्वरांनी ही ज्ञानेश्वरी नेमकी लिहिली कुठे, हाच आहे आजचा माझा प्रश्न. आणि विचारूया आपल्या काही तरुण मंडळींना. चला एक सोपा प्रश्न मी विचारते, ज्ञानेश्वरी माहिती आहे? सिरियल काय बघायची तुला? ज्ञानेश्वरी माहिती आहे? नाही मला नाही. ज्ञानेश्वर माहिती आहे? ज्ञानेश्वर नाही. मग त्यांनी लिहिलेला तो ग्रंथ कुठला? अरे बरे, आता तुम्ही ताप वगैरे नाही, मराठी आहेस ना? मराठी. अरे ज्ञानेश्वर संत, त्यांनी 16व्या वर्षी लिहिलेली ज्ञानेश्वरी. प्रार्थना म्हणतात ना, प्रार्थना म्हणतात ना. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला होता ज्ञानेश्वरांनी. पसायदान आता विश्वात मके देवे, येणे वागे तोशावे. ज्ञानेश्वर महाराज माहिती आहेत? हो. त्यांनी 16व्या वर्षी लिहिलेला ग्रंथ कुठला? ज्ञानेश्वरी. बरोबर. अरे वा, तुम्हाला तरी माहिती आहे. त्याच्यातलं पसायदान माहिती आहे ना? हो. सुरुवात कशी होते पसायदानाची? आता विश्वास मके देवे. अरे वा, आता माझा प्रश्न खरा तर हा आहे, ही ज्ञानेश्वरी त्यांनी लिहिली कुठे, ते ठिकाण कोणतं माहिती आहे का? आय थिंक साळंदी. आळंदी नाही. तुला माहिती आहे? देव नाही. प्रयत्न अजून काही करणार नाही, आता लक्षात नाही आहे. बर, हरकत नाही, प्रयत्न करा. बघा जवळ होतात तुम्ही थोडस. ज्ञानेश्वर माहिती आहे? कोण होते? संत होते. त्यांनी लिहिलेला ग्रंथ कुठला प्रसिद्ध? ज्ञानेश्वरी. कितव्या वर्षी लिहिला? 16. अरे वा, आता माझा खरा प्रश्न असा आहे की ही ज्ञानेश्वरी त्यांनी लिहिली कुठे, ते ठिकाण कुठलं? आळंदीला. आळंदी. अजून थोडं जवळ जात आहे. देहू. नाही. पुढे अजून तुम्ही चार ऑप्शन द्या. चार ऑप्शन देऊ? बापरे, चौथा ऑप्शन तोच असणार तुम्हाला माहिती आहे बरोबर. तुमच्या इथे उत्तर सांगून टाकते मी. त्यांनी नेवासे या ठिकाणी. नेवासे कुठे? नेवासे आळंदीच्या जवळच आहे. आळंदीत आहे ना, पण नेवासेला लिहिली होती.